ஏனா घरामध्ये पाऊल टाकण्याच्या आधी मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. बोला की? वक्रतुंड तू मला देणार होतीस. नाही म्हणजे आपल्या तसं ठरलं होत. आता तुझा इच्छा बदलला तर नाही ना? हो काय काय बोलताय व्हायचंय? मग हे समजा काय आहे? वक्रतुंडच्या नावाखाली माझ्या राशीला तो दगड. तेच मला बी कळेन असं झालंय. म्हणजे आपण त्या दिवशी वक्रतुंडला टिरंक मध्ये टाकलं, त्यानंतर मी दोन माणसांना कामाला भी लावलं आणि ती टिरंक. बरं झालं तुझं भाषण. अजून बी थोडा का होईना माझा तुझ्यावर विश्वास आहे. म्हणूनच आता तुला सांगते, तुझ्या मागे ही सुरेखा सावंत जरी उभी असली ना, तरी तू जिला नाडतीये. कोण आहे असा विचार कर. हीचा इच्छा तर मी रोजच करते व्हायसाहेब. पण आता माझा विचार करण्यापेक्षा मी जे काही बोलले ना त्याचा विचार करा. वक्रतुंड त्या टिरंग मधनं गेला तरी कुठं? वक्रतुंड आणि मग त्यांनी त्या राजकुमाराला गायब करायचं ठरवलं. त्यासाठी एक मोठा पेटारा मागवतात. पण राजकुमार त्या पेटाऱ्यात बसणार कसा? बर, त्याला गायब करणार आहेत हे त्याला कळलं तर तो पेटाऱ्यात बसणारच नाही. मग ते एक वेगळी आयडिया करतात. गोष्ट ऐकवत होतास का? वक्रतुंड तू असं कर, तू वर जा आणि अभ्यासाला बस. सासूबाई, हा चमत्कार नेमका कसा घडला ते जाणून नाही घेणार तुम्ही? तुमच्या दोघींच बोलून झालं की वर ये, मला तुझ्याशी बोलायचं. आता वक्रतुंडला आग्र्याहून सुटका ही गोष्ट सांगणार होते. तुला वक्रतुंडची सुटका ही गोष्ट सांगू? पहाटे घराबाहेर ट्रंक ठेवून टेम्पो आणायला जाताना मी दोन मुलांना पाहिलं.
आला हा प्रश्न तुला पडला असेल, बरोबर ना? वीणा, अगं एवढा मोठा डाव खेळलीस, अगं पण वक्रतुंडच जेवणाचं ताट धुवून ठेवायला विसरलीस. मला हे सगळं माहित असूनही मी एकाला का सांगितलं नाही हाही प्रश्न तुला पडला असेल, बरोबर ना? अगं हो म्हण ना. तू एकाला हे समद का नाही सांगितलं? ज्या जग्गाच्या बहिणीला आपण थारा दिला ती या थराला जाऊन पोचलीये हे जर एकाला कळलं तर तो तिची काय अवस्था करेल याची कल्पनाही करवत नाही. धक्के मारून तिला घराबाहेर हाकलून दिलेलं असेल. पण वक्रतुंडकडे बघून मी गप्प बसलीये. त्याला आज घराची कोणाच्या तरी आधाराची खूप गरज आहे. फक्त वक्रतुंडच्या भल्याचा विचार करूनच मी गप्प बसली आणि त्यालाही गप्प राहण्याची विनंती केली. तशीच विनंती आता तुलाही. करते. वक्रतुंडापासून चार हात लांबच राहायचं. वाद आपला आहे ना, मग त्यात त्याला मध्ये आणायचं नाहीतर वेळ पडली तर तुझे हात तोडायलाही मी कमी करणार नाही. देवयानी, मला मान्य आहे की आता तू माझ्यापेक्षा दोन पावलं पुढे टाकलीस, पण हा खेळ तू जिंकलीस असा त्याचा अर्थ होत नाही ग. खेळ तर आता सुरू झालाय बघ. काय म्हणाली होतीस ग तुम्हाला? माझा खरा चेहरा सगळ्यांच्या सामने आला तर काय होईल असंच म्हणाली होतीस ना? हा, आता हाच प्रश्न मी तुला विचारते. तू खरी देवयानी नाहीस हे जर एकाला कळलं तर तुझं काय होईल? लोकांचे हात तोडण्याची भाषा करण्याच्या आधी स्वतःच्या हाताची काळजी घ्यायला शिकली पाहिजे हे आता सांगून ठेवते बघ तुला, नाहीतर नंतर म्हणायचीस पिणाने काय कल्पनाच दिली नाही म्हणून. आपण तुला नाही म्हणतोय ना, मग मग असं करणं बरं नाहीये. अडचण वक्रतुंड कागद दे, तुला नाही सांगित आपलं काय ठरलंय? नाही ना दे. अरे हसू नकोस, दे कागद, दे वक्रतुंड कागद दे. अरे कशावरून लाट घालताय दोघे, मला पण सांगा ना. वक्रतुंड नको ना दाखव. हे बघ, कोणालाच दाखवायचं नाही असं आपलं ठरलं होतं ना, मग कशाला दाखवतोय? वावा नाही आहे वक्रतुंड, एकाने काढलेलं चित्र ओळखायला मला सांगू नकोस, कारण एकाने चित्र काढलंय हाच माझ्यासाठी मोठा शौक आहे. तू मला लवकर दाखव ना काय काढलंय त्याने. दाख
वक्रतुंड अरे हे बघ, मारू नकोस। हे बघ, तू याचं बोलणं अजिबात मनावरती घेऊ नकोस। हा हे तू जे काय बघतेस ना तो या वक्रतुंडाचा प्रताप आहे। पोलीस एका पोरीला अटक करून कसं घेऊन जातील असं त्याने आपल्याला चित्र काढायला सांगितलं होतं। आता आपल्याला जसं जमलं तसं आपण काढलं, पण आता हा ना आपल्या डोक्याने त्या चित्राचा काय अर्थ काढायचा तो काढतोय। त्याने सांगितलेलं चित्र कसं काढायचं ते तुम्हाला कळलं, पण त्यामागच्या भावना नाही कळल्या तुम्हाला। या चित्रातून त्याला हेच म्हणायचंय की देवयानी म्हणून मला तुमच्या आयुष्यात स्थान मिळावं। तुमच्या आपली देवी आणि तर आपल्याला नेहमी अरेतुरेच करायची। हो करायची ना, पण जोपर्यंत तुम्ही मला आपली म्हणत नाही तोपर्यंत मी तुमची देवी आणि होऊच शकत नाही। हो ना, ज्या दिवशी देवी आणि म्हणून तुम्ही स्वीकाराल ना मला, त्या दिवशी मी नक्की तुम्हाला अरे तुरे करेन अगदी पहिल्यासारखं। नाही, तू आपली देवयानी नाहीयेस आणि आपण तुला आपली देवयानी कधीच म्हणणार नाही। एक मिनिट, मला ते फाडलेलं चित्र हवंय। कशाला? गोधडीला ठिगळं असली म्हणून मायेची उब काही कमी होत नाही ना। बोला सासूबाई, काय बोलायचं होतं तुम्हाला माझ्याशी? मी तुझ्यासाठी या खुर्चीवर काहीतरी ठेवलंय, बघ। आता तुझ्याकडे 3 मिनिट आहे, हे दागिने आणि पैसे उचलायचे आणि पुढच्या 3 मिनिटात आमचं घर सोडायचं। आणि तसं जर करायचं नसेल तर पुढच्या परिणामांना तयार राहायचं। जन्मात कधी एवढे दागिने बघितले नव्हते का? कस दिसतय? झाकणा एकदम। अग बाई, तू माझ्यासाठी कानातले पण आणलेस। अंदाजे किती लाखाचे असतील गो हे दागिने? त्याचा विचार तू नका करू। अंदाजे किती असतील गो या नोटा? तुझ्या समध्या गरजा पूर्ण होतील इतकं नक्कीच आहे।
कुलवंती, अग बाप जन्मात पुण्यांदा इतकी कमाई कधी व्हायची नाही. हे तर तू एकदम बरोबर बोलली. आपण वजनाच्या बाबतीत जोर कमी पडतोय. म्हणजे नक्की काय म्हणायचं तुला? माणसाची समाजातली किंमत जो तू आपल्या मनाने ठरवत असतो, पण त्याच्या समाजातल्या वजनाचं मात्र तसं नसतं. ते वजन ठरवता येत नाही, ते अनुभवता येतं. आणि एकाच्या बाबतीत म्हणाल तर मी अजून बरंच काही अनुभवलंय हो. त्याची किंमत तुम्हीच काय, दुसरं कुणी करू शकणार नाही. कशा बदल्यात या फुलवंतीला इकत घ्यायचा विचार पण मनात आणायचा नाही. ठीक आहे, मग आता हिप्न बाहेर पडल्यावर जे काय बी होईल त्याचा तू विचारच केला नसतील ना? तुझा टाइम आता संपलाय फुलवंती. आम्ही तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली आहे. तुम्ही घर बसल्या YouTube चॅनल बघा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.